वाघ आणि सुतार एक दिवस शिकार खात असताना एका वाघाच्या जबड्यात एक, एक हाडाचा तुकडा अडकला त्याने तो तुकडा काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याला तो काढताच आला नाही हा हाडाचा तुकडा निघेपर्यंत मला काही खाता सुद्धा येणार नाही दिवस जात होते आणि तो वाघ अशक्त आणि हैराण होत होता एक सुतार पक्षी त्याच झाडावर एका फांदीवर बसून हे सर्व काही पाहत होता एक दिवस तो वाघाला म्हणाला अरे काय झालं काय झालं तुझ्या तोंडाला तू उघडू का नाही शकत तोंड अरे जरा जवळ येऊन बघ इथे हाडाचा तुकडा अडकला आहे अरे हा तुकडा तर एकदम घट्ट अडकला आहे मी हा तुकडा काढू शकतो पण त्या बदल्यात तुला नेहमी मला तुझ्या शिकारीतला हिस्सा द्यावा लागेल वाघाने सहमती दाखवण्यासाठी आपली मान हलवली सुताराने वाघाच्या तोंडातील हाडाचा तुकडा काढला आणि तो झाडावर जाऊन बसला काही वेळानंतर वाघाने एका जनावराची शिकार केली अरे अरे थांब जरा मित्रा मला मला वचन विसरलास की काय माझा हिस्सा दे बघू सुताराकडे बघून वाघाने त्याला फसवण्याचं ठरवलं ए कोण आहेस तू आणि तुला मी शिकारीतला हिस्सा का हो? सुतार पक्षी आश्चर्यचकित झाला काय अरे कृतज्ञ प्राण्या विसरलास मी तुझ्या तोंडातून हाडाचा तुकडा काढला होता एवढ्या लवकर विसरलास जोर हसायला लागला हा 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 जंगली प्राण्यावर विश्वास अरे मी ठरवलं असतं तर तुला अगदी सहज मारू शकलो असतो नशीब समज की हाडाचा तुकडा काढताना मी तुला ठार नाही मारल अच्छा म्हणजे तू मला दगा दिलास पण तू मला इतका दुबळा समजू नकोस वाघाने सुताराला बघून न बघितल्यासारखं केलं आणि त्याला काहीही दिलं नाही माझा हिस्सा खाऊन आरामात झोपतोस थांब तुला वेगाने खाली एक डोळा आपल्या तीक्ष्ण चोचीने फोडून टाकला वाघाच्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं वेदनेने तो जोरात किंचाळू लागला ओ ओ, ओ अरे निर्दयी तू तर माझा डोळाच फोडून टाकला अरे अरे तुझ नशीब समज मनात आणलं असतं तर मी तुझे दोन्ही डोळे फोडून टाकले असते माझे उपकार मान की मी असं केलं नाही जा चालायला लाग मी घेतो